नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली, वैशालीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या रेसिपीला सुरुवात करते। आजची मी रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येत आहे ती आहे टमाटरचा रस्सा किंवा टमाटरची पातळ भाजी। त्यासाठी आपल्याला लागत आहे 4 मीडियम साईजचे टमाटर जे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। अशा प्रकारे मी टमाटर कापून घेतले। आता यामध्ये 2 लाल मिरच्या किंवा हिरवी मिरची सुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो आणि 2 लसूण पाकळ्या आणि थोडं अर्धा कप पाणी टाकून मी हे मिक्सरमधून बारीक करून घेते। मिक्सरमधून मी ही टोमॅटो प्युरी तयार करून घेतली। अशा प्रकारे आपल्याला ही बारीक अशी टोमॅटो प्युरी तयार करून घ्यायची आहे। आता या प्युरीला आपण फोडणी घालणार आहोत। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी आता 1 मोठा चम्मच तेल घालून घेते। आपलं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आता थोडी मोहरी छान तडतडली आहे। आता मी अर्धा चम्मच जिरे घालते, थोडं 4 ते 5 मेथी दाणे घालते, 1 तेजपान घालते, कलमीचा तुकडा यामध्ये टाकून घेऊया आणि 2 लवंग आणि 4 ते 5 मिरे मी यामध्ये टाकून घेते। हे मसाले माझे 1 मिनिट परतून घेतले। आता मी यामध्ये गोडलिंब टाकते आणि कापून घेतलेला 1 मीडियम साईजचा कांदा यामध्ये टाकून घेते। कांदा आपला थोडा लालसर होत आलेला आहे। आता यामध्ये मी 1 चम्मच आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट। 2 मिनटं लसूण परतल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा चम्मच तिखट घालूया, थोडी हळद आणि थोडं गरम मसाला आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे, थोडा गरम मसाला। आणि हे सगळे मसाले 2 मिनटं परत परतून घेऊया। तिखट छान तेलात भाजलं गेलं की त्या भाजीची चव एकदम छान लागते, म्हणून 2 मिनटं कधीही तिखट भाजी तेलामध्ये परतून घ्यायचं। आता मी यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेली टोमॅटो प्युरी घालते। हा टोमॅटोचा रस्सा थोडा मला घट्ट वाटत आहे, यामध्ये आता मी 1 बाउल पाणी घालून घेते। मिक्सर पॉटला विसळून जे पाणी होतं ते मी यामध्ये घालून घेते, दुसरा बाउल सुद्धा। अजूनही हा रस्सा मला थोडा घट्टच वाटतोय, कारण थंड झाल्यानंतर हा परत घट्ट येतो, म्हणून त्यामध्ये मी परत एकदा अर्धी वाटी पाणी घालते। आणखी मी 1 बाउल पाणी यामध्ये घालून घेतलं, आता मला ठीक वाटत आहे। आता यामध्ये आपण 1 चम्मच मीठ घालून घेऊया। चवीप्रमाणे मी मीठ घालून घेते आणि या रस्साला आता आपल्याला 10 ते 12 मिनटं छान लो फ्लेमवरती उकळून घ्यायचे। आता आपल्या रस्साला 1 उकळी आलेली आहे, तरी पण आपला हा रस्सा आपल्याला 10 ते 12 मिनटं लो फ्लेमवरती उकळून घ्यायचा आहे, त्यामुळे त्याला छान अशी टेस्ट येते। आपल्या रस्साला 10 मिनटं झालेला आहे, कलर पण खूप छान आलेला आहे आणि थोडा रस्सा आपला दाट पण आलेला आहे। 1 चम्मच साखर मी यामध्ये घालून घेते। रस्सा आपला छान उकळलेला आहे, आता मी गॅस बंद करते। अशा प्रकारे आपला लाल बुंद असा टोमॅटोचा रस्सा किंवा टोमॅटोची पातळ भाजी तयार आहे। हा टोमॅटोचा रस्सा किंवा भाजी पोळीसोबत किंवा भातासोबत खूपच मस्त अशी लागते आणि आपल्या जेवणाची चवसुद्धा वाढवते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तसेच माझ्या चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका मस्तशा आणि चटपटीत अशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।